नमस्कार, प्रशांत आराध्य शोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कालपासून पुन्हा राजकीय विषयांकडे आपण वळलेलो आहोत, कारण विधानसभा निवडणुका चालू असल्यामुळे श्रोत्यांची मागणी ही राजकीय वार्तापत्रांची किंवा विश्लेषणाची आहे. पण आजचा जो आपण विषय घेतो आहे तो पंढरपूरचा आहे. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे 11 तारखेला आपला राजकीय निर्णय घेणार आहेत, विधानसभेला कुठल्या पक्षाकडनं लढायचं. भारतीय जनता पक्षाने त्यांना ऑफर दिलेली आहे, परंतु तिथं स्थानिक सध्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची किल्ल्या ज्यांच्या हातामध्ये आहेत ते आमदार प्रशांत परिचारकांची अवस्था ह्या निवडणुकीमध्ये कशी काय असणार आहे. जर भालके भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि समजा त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं तर परिचारकांकरता ती एक मोठी अडचण ठरणार आहे, आणि आपण आज ह्याच विषय घेऊन पुढं जातो आहे. श्रोते हो, आपण जर विचार केला तर आमदार भारत भालकेंचा राजकीय ट्रॅक आपण पाहिला तर 2004 सालापासून ते विधानसभा निवडणुकी लढत आहेत. ते सुरुवातीला 2004 जेव्हा त्यांच्याकडे कारखाना 2 वर्षा अगोदर आला होता, त्यावेळी त्यांनी पंढरपूर पुनर्रचनेच्या पूर्वीच्या मतदारसंघातून म्हणजे तालुका मतदारसंघातून त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं, ते शिवसेनेच्या तिकीटावर उभारले होते. त्यावेळेस या अगोदर हा मनुष्य भारतीय जनता पक्षामध्ये होता, परंतु त्यांनी ही जागा शिवसेनेची असल्यामुळं शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलं. 2009 निवडणुकीच्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्याच्यात त्यांनी तिकिटाची मागणी केली. त्यावेळेस सुधाकर पंत परिचारक हे तिकिटाच्या रेसमध्ये होते, परंतु पुनर्रचनेनंतर माळशिरसचे तत्कालीन आमदार विजयसिंह मोहिते पाटील जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याकरता मतदारसंघ नव्हता, म्हणून त्यांना पंढरपूरच्या जागेवर पाठवण्यात आलं आणि पंतांच्या ऐवजी विजयसिंह मोहिते पाटील आले आणि भूमिपुत्राचा मुद्दा गाजला आणि भारत भालके 2009 रिपब्लिकन लोकशाही डावी आघाडी जी होती रिडालोस त्याच्यामध्ये स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावरून ते विजयी झाले होते. 2014 त्यांचा पक्ष होता काँग्रेस आणि आता 2019 त्यांचा पक्ष काय असणार. प्रत्येक निवडणुकीमध्ये भालकेंनी पक्ष बदललेला आहे, त्याच्यामुळं 2019 आता जी त्यांच्या निवडणुकीची तयारी चालू आहे, आता सध्या ते पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा कानोसा घेत आहेत, म्हणजे नक्की ते त्यांचा पक्ष बदलण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि त्या बैठकींमधले काही सूर ऐकायला मिळतात त्यानुसार भालके हे काँग्रेसबरोबर जातील असं काही वाटत नाही आणि सत्तेबरोबर जाणं ते पसंत करतील. त्यांचे पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सत्तेबरोबर जावा असं म्हणतील, कारण 2009 ते जेव्हा आले निवडून अपक्ष आमदार म्हणून हे स्वाभिमानी पक्षाचे, पण ते अपक्ष एक दोनच आमदार होते या पक्षाचे. त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ केली होती. 2014 त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून निवडणूक लढली आणि आता सत्ता भारतीय जनता पक्ष शिवसेनेची आहे आणि राज्यातही हवा तशीच आहे. याचबरोबर संस्था अन्य ह्या गोष्टींकरता अनेक आमदार अनेक पदाधिकारी अन्य पक्षातले हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये जात आहेत, त्यामुळं भारत भालके हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये आता ते महायुतीच्या याच्यावर काय त्यांचं गणित आहे माहीत नाही आपल्याला, पण ते निश्चित पक्ष बदल करतील असं वाटतं आहे. कारण त्यांचे गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाची जी सलगी सुरू आहे ती जास्त आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील जे काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते सभागृहात त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, ते आता सध्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले आहेत आणि राधाकृष्ण विखे हे अनेक वेळा सांगून झालं आहे त्यांचं की अनेक आमदार काँग्रेसमधले हे निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये येतील आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरत आलेली आहे. आणि आषाढी वारीच्या वेळी एकादशीच्या वेळी मागच्या वेळी खरं तर ह्या आषाढीच्याच निमित्तानं भारत भालके आणि मुख्यमंत्री एकमेकासमोर होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा होता खूप मोठा, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ दिलं नव्हतं मराठा आंदोलकांनी, त्यावेळेस भारत भालकेंनी मराठा आंदोलकांची भूमिका घेतली होती बाजू घेतली होती, त्यामुळं यंदा मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याबद्दल काय विचार करतील असं वाटतं लोकांना. परंतु मुख्यमंत्र्यांनी सगळे काही असते ते ऋषवे गेले आपले सगळे विसरले आणि ते भारत भालकेंच्या घरी गेले होते ह्या 2019 आषाढीच्या वेळी. त्याच्यामुळं त्यांचा भाजपाचा रस्ता सुकर आहे असं एक चित्र निर्माण झालेलं आहे सध्या राज्यामध्ये आणि सतत त्यांचं नाव असतं की ते भाजपमध्ये जातील भाजपमध्ये जातील भाजपमध्ये जातील. हा एकमेव मतदारसंघ पंढरपूर मंगळवारा असा आहे सोलापूर लोकसभेत की जिथं भाजपला कमी म्हणजे मताधिक्य तर मिळालंच नाही, पण 5-6 हजाराचं त्यांना तिथं लॉस सहन करायला लागला लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळ आणि पंढरपूरमध्ये. हा विचार करता हा सेफ मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात यावा किंवा भाजपने तो विजय मिळवावा हा एक साहजिकच मुख्यमंत्र्यांचा एक डाव असू शकतो किंवा भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा, त्यामुळे ते भालकेंना आपल्या पक्षामध्ये घेतील असं वाटतंय. किंवा ते काय महायुतीमध्ये जे जागा सुटेल त्यासाठी तो एखाद्या वेळेस राखीव डाव ठेवला असावा असं वाटतंय सगळं. परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी 5 वर्ष
सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवला, भारतीय जनता पक्षाची ताकद ही केली, जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवून दिली, पंचायत समिती नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाला वाटा दिला. त्या परिचारक गटाची अवस्था आता थोडीशी बिकट आहे, कारण भारत भालकेंच्या घरी मुख्यमंत्री जातात, त्याच्या अगोदरही प्रशांत परिचारकांनी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली मागच्या आषाढीवारीत काय घडलं होतं याची, परंतु तरीही मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेले होते. आताही मुख्यमंत्र्यांची आणि भारत भालकेंच्या सतत चर्चा होत आहेत किंवा भाजपच्या श्रेष्ठीच्या चर्चा होत आहेत. मग हा सगळा मुद्दा पाहता परिचारक गटांनी जेव्हा महाजनादेश यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये यायची होती मुख्यमंत्र्यांची, त्याच्या आदल्या दिवशीच मंगळवेढ्यामध्ये मेळावा घेतला आणि तिथून भारत भालकेंचे जे स्नेही जवळचे निकटवर्ती होते राहुल शहा, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष, त्यांना आपल्या गटात घेतलं आणि शक्तीप्रदर्शन केलं होतं आपलं. आता परिचारक गटांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये आपलं काम सुरू केलेलं आहे, निवडणुकीत त्यांनी सांगितलं आहे आमचं ठरलं आहे आम्ही निवडणूक लढवणार आहोत. परंतु परिचारक हे भाजपला विरोध करणार का? जर समजा भारत भालकेंना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं किंवा आपल्याकडे आणून त्यांना घेतलं तर ते परिचारक बंडखोरी करणार का? तर ह्याचं खूप लोकांशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा असं समजतं की परिचारक अशात बंडखोरी करणार नाहीत, जर केलीच मग ते फारच हे असणार आहे, कारण सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि पुढची 5 वर्ष ही सत्ता हलेल असं वाटत नाही आहे ह्या घडीला तरी. म्हणजे सध्याची जी आकडेवारी आणि येणारे इनकमिंग पाहता सत्ता तशीच राहील असं वाटतं आहे. त्याच्यामुळं ह्यात काय अंडरस्टँडिंग होईल? खरोखरच भालकेंना उमेदवारी भारतीय जनता पक्ष देणार का? इतके वर्ष काम करणाऱ्या परिचारकांना डावलून भालकेंना तिकीट दिलं जाईल का? हाही एक फार मोठा मुद्दा आहे. आणि भालके भारतीय जनता पक्षामध्ये येणार का हे आपल्याला 2 दिवसामध्ये समजेल, परंतु त्यांची वाटचाल त्याच दिशेला सध्या सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यामधला सर्वात हा सध्या राजकीयदृष्ट्या इंटरेस्टिंग विषय हा भालके आणि परिचारक दोघंही एकमेकांचे परंपरागत विरोधक आहेत. खरं तर सुरुवातीला 2004 साली भालकेंची जी उमेदवारी होती ती परिचारकांच्या पथ्यावर पडली होती. त्यावेळेस राजूबापू पाटील हे अपक्ष होते आणि सुधाकर पंत परिचारक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. प्रचंड टसल होती या मतदारसंघामध्ये आणि भालकेंनी जेव्हा शिवसेनेची उमेदवारी घेतली तेव्हा मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि परिचारक विजयी झाले होते. पण 2009 भालकेंनी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, मंगळवेढा तालुक्यात पुनर्रचना भागात जाऊन संपूर्ण तयारी केली आणि तिथून 2009 पासून 2019 पर्यंत ते सलग 10 वर्ष आता आमदार राहिलेले आहेत. परिचारकांनी सुद्धा मागच्या 10 वर्षामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये आपलं बस्तान बसवलेलं आहे. अनेक त्यांनी पदाधिकारी तिथले आपल्या गटात आणलेले आहेत, परंतु त्यांना म्हणावं इतकं तिथं बाजी पंचायत समिती नगर परिषदांमध्ये यश मिळालेलं नाही आहे. तरीसुद्धा त्यांची ताकद तिथं मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे प्रशांत परिचारकांचे बंधू उमेश परिचारक यांनी तिथं युरोपियन कारखाना उभा केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं ते काम चालू आहे. आता अशा परिस्थितीमध्ये भालके आणि परिचारक असे दोघंही एकमेकांचे परंपरागत विरोधक एकाच पक्षाच्या व्यासपीठावर येणार का? कोण कोणाचा प्रचार करणार? अशा ज्या चर्चा आहेत सध्या रंगायला लागल्या आहेत. वास्तविक पाहता आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये भालके आलेले नाही आहेत किंवा परिचारिकांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केलेला नाही आहे किंवा अपक्ष उभारणार म्हणून सांगितलं नाही, परंतु ह्या सर्व शक्यता गृहित धरून राजकारणामध्ये सध्या रोज असं घडतं आहे. आपण पाहतो आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये कोण ना कोण कुठं ना कुठं सहज उडी मारते. आपण करमाळा बघितलेला आहे, दक्षिण सोलापूर बघितलेला आहे, बार्शी बघितलेला आहे, माढ्यातली परिस्थिती बघतो आहोत आपण. त्याच्यामुळं जो तो सत्तेच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आहे आणि जर भालके भारतीय जनता पक्षात आले तर परिचारकांची अडचण राजकीय अडचण होणार आहे. आणि बऱ्याचशा दाखले सांगितले जातात बाबा भारतीय जनता पक्ष हा केडर बेस्ड पक्ष आहे, तो एकाच घरामध्ये 2-2 आमदार काय देत नाही, अशा बुद्धीच्या आता सध्या म्हणजे विरोधकांकडून चर्चा परिचारकांचे विरोधक जे आहे ते चर्चा घडवतात की बाबा ह्यामुळेच भारत भालकेचं तिकीट भारतीय जनता पक्षात आल्यानंतर फिक्स आहे. परंतु ह्या जर तरच्या गप्पा आपण ह्या ज्या बोलतो आहोत ह्या शक्यतांवर बोलतो. राजकारणामध्ये अंदाज बांधणं हेही फार महत्त्वाचं असतं. अनेकदा अंदाज खरे ठरतात, अनेकदा अंदाज खोटे ठरतात. आम्ही असंही म्हणणार नाही की आज भारतीय जनता पक्षामध्ये भारत भालके आलेच असाही आमचा दावा नाही आहे. परंतु त्यांच्या आत्ता चालू असलेल्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांमधला सूर पाहता एकंदरीत त्यांची वाटचाल ही कमळाकडं असावी अशी एक शक्यता फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं 11 तारखेला ते आपल्या पक्षाचे कुठल्या पक्षात जाणार काय करणार त्याचे समर्थक त्यांना सांगतील आणि त्याच्यानंतर ते त्यांचा पक्ष ठरवतील. परंतु इथली जी लढत आहे पंढरपूरची ती मात्र अतिशय आत्ताच म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच इतकी म्हणजे ती चुरस निर्माण झालेली आहे फक्त हे तिकिटासाठी पक्षाच्या प्रवेशावरून. का तर भारत भालके जर भाजपमध्ये आले तर परिचारकांचं काय होणार? आणि भालके भाजपकडे येण्याची जास्त शक्यता ह्याच्याकरता आहे की त्यांची विठ्ठल परिवारातले जे नेते दुसरे आहेत कल्याणराव काळे हे अगोदरच भाजपमध्ये आलेले आहेत. याचबरोबर जो भीमा परिवार
विठ्ठल परिवाराला नेहमी सहकार्य करतो, विठ्ठल परिवार भीमा कारखाने निवडणुकीमध्ये नेहमी महाडिकांना सहकार्य करतो, ते कोल्हापूरचे उद्योगपती माजी खासदार धनंजय महाडिकांनीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. ते सध्या त्यांना लगेच प्रवेश केल्या केल्या भारतीय जनता पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. चंद्रकांत पाटलांचे ते जवळचे आहेत. अशा सगळ्या परिस्थितीचा विचार करता भालकेसुद्धा त्यांच्यासारखाच निर्णय घेतील अशी विठ्ठल परिवारातल्या किंवा त्यांच्या जे त्यांच्याबरोबर असतात त्या लोकांची एक असा कयास आहे, अंदाज आहे की भालके यंदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि हा त्यांचा चौथा पक्ष प्रवेश असेल. कारण अगोदर ते उभारले ते शिवसेनेकडनं, नंतर रेडालोसकडनं, नंतर काँग्रेसकडनं, आणि आता जर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर त्यांचा चौथा पक्ष प्रवेश असेल. आणि प्रत्येक वेळी त्यांचा पक्ष प्रवेश हा यशस्वी झालेला आहे. दोन वेळा शिवसेनेच्या वेळी ते पराभूत झाले, परंतु रेडालोस आणि काँग्रेसच्या वेळी मात्र ते विजयी झाले. आता 2019 त्यांची काय भूमिका असणार आहे हे आपल्याला येत्या बुधवारी लक्षात येईल मंगळवेळच्या मेळाव्यात. भालकेंची उमेदवारी, भालकेंचा जो आत्ताची जी व्यूहरचना चालू आहे ती परिचारकांना अडचणीत आणणारी आहे का, परिचारकच भारतीय जनता पक्ष उमेदवार असणार आहेत हे आपल्याला येत्या काही काळात समजून येईल. मित्रांनो, आजच्या शोमध्ये एवढंच. उद्या आणखीन एका ताज्या अशाच एखाद्या चुरसमयी लढतीबाबत आपण बोलूया. नमस्कार.